वास्तवाचे ठिकाण, सभोवतालची परिस्थिती आणि घरातील संस्कार याचा परिणाम नकळतपणे लहान मुलांवर होतो. शहरातील काही झोपडपट्ट्या या गुन्हेगारांच्या वास्तवामुळे गुन्हेगारीचे केंद्र म्हणून ओळखल्या जातात. या ठिकाणी अवैध मद्यविक्री, जुगार, मटका असे प्रकार चोरी छुपे तर कधी उघडपणे सुरू असतात. त्यामुळे साहजिकच या वातावरणात वाढणारी मुले ही उमलत्या वयातच गुन्हेगारीकडे खेचली जातात. या मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी काही महिन्यांपूर्वी समाजसेवी संस्थांच्या सहकार्यानं सुरू केलेल्या बाल बिरादरी या प्रकल्पामुळे फुले नगरमधील सुमारे 250 मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यात यश आले आहे. बाल बिरादरी या प्रकल्पात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे एक स्नेह संमेलनही पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी आयोजित केले होते. त्यामध्ये या मुलांनी रॅम्प वॉक, नाटके यांसह त्यांना शिकवण्यात आलेले विविध उपक्रम व त्यांच्यातील विविध सुप्त प्रतिभांचे सादरीकरण केले गेले होते. या उपक्रमात सहभागी मुलांना आयुष्याचे मोल तसेच व्यसन, गुन्हेगारी यामुळे होणारे नुकसान कळाले आहे. सामान्य कुटुंबातील मुलांप्रमाणेच आपणही आपले आयुष्य जगणार असा संकल्प या मुलांनी केला असून त्यानुसार त्यांनी आचरण सुरू केले. क्राईम रिपोर्टर प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.